करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झाली ही महाराष्ट्रभूमी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्ताचा अभिषेक आपण स्वराज्यासाठी या भगव्यासाठी आपण बघितला. या मातीने अनेक रंग रणसंग्राम बघितले. या मातीने अनेक शूरवीर निर्माण केले. त्या मातीसाठी झुंजलेल्या त्या मातीसाठी स्वतःचं रक्त सांडलेले शूरवीर हे भगव्यासाठी लढले आणि आज हा भगवा अशा ठिकाणी इथे डोळत पडलेला आपल्याला दिसतो. हा आपल्याला पडलेला दिसत असताना सुद्धा आपण याच्यावरती काहीच न करणं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. हा पडलेला आहे आपल्याला दिसतोय, तर आपण हा कमीत कमी उचलून आपल्या बॅगेत ठेवून हा एका ठिकाणी त्याचं काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. हा अशा प्रकारे या ठिकाणी पडताना बघून आज 24 जानेवारी छत्रपती शिवाजी सिन्नर या ठिकाणचे युवक या ठिकाणी दुर्गभ्रमंती आणि दुर्गदर्शन मोहीम करण्यासाठी आले होते. आपण 6 युवक या ठिकाणी आलो. आपल्याला या प्रकारचं कार्य दिसलं. आपण या ठिकाणी थोड्या प्रमाणात संवर्धन केलं. ज्या प्रकारे हा ध्वज या ठिकाणी पडलेला होता त्याचबरोबर या ठिकाणी गवत भरत अनेक ठिकाणी दगड वगैरे वाटेत पडलेले होते ते पूर्ण आपण साफ केले. आणि रौद्र प्रतिष्ठान यांनी आज औंढा किल्ला या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला दौलत ध्वज फडकताना जो दिसतोय आपण आज तो औंढा किल्ल्याला अर्पण करतो. याच प्रकारे तुमच्या आसपास जरी असं काही कार्य दिसतंय जे तुमच्याकडून शक्य होत नाही आम्हाला कॉल करा. आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि आपण सर्व मिळून एकजुटीने अशा गडकिल्ल्यांचं अशा भगव्या ध्वजाचं आपण संरक्षण करूया. जय शिवराय, जय शंभूराय. नमस्कार, मी विशाल गायकर. आपण इथे रौद्र प्रतिष्ठान सिन्नर यांच्या वतीने आपण सगळं जमलेलो इथं. आज या दुर्गावर अशी दुरावस्था बघण्यास मिळते की इथं ध्वज खाली पडलेले, काही पडझड झालेली आहे आणि प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या, पाणी पिण्यासाठी जे आणतात कागद ते सगळे इतरत्र पडलेले असतात. आपली एक जबाबदारी की आपण निदान ती इकडं तिकडं न टाकता खिशात घालून किंवा व्यवस्थित ठिकाणी त्याची घाण न करता घरी घेऊन जावं किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. आणि अजून एक इथं ध्वज सकाळी आलो जेव्हा आम्ही ध्वज इथं पडलेला होता तर कोणाचंही असं म्हणत आलं नाही का हा ध्वज आपण निदान त्याची योग्य व्यवस्था लावावी, खाली पडलेला चांगला दिसत नाही. तर मग आपण नवीन ध्वज लावून ना आज नवीन ध्वज लावलाय हा फडकतोय. तर हे गडकिल्ले आपल्या महाराजांचे सगळे साक्षी देत आहे. मावळे जे आपल्यासाठी लढले त्यांनी रक्ताचं पाणी केलं, तर मग आपण पण त्यांचं काहीतरी देणं लागतं. तर त्या हेतूने आपण दुर्गसंवर्धन केलं पाहिजे. कोणाच्या वतीने काही होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तिथं जाऊन योग्य ते आमच्याकडून होईल ती मदत करू तिथं आणि सगळे मिळून आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो.